નાસિકના તન્વી ચૌહાણ દેવરે 32 કિલોમીટર લાંબી ઇંગ્લિશ ચેનલ પાર કરનારા પ્રથમ મહિલા બન્યા છે. જોડિયા સંતાનોની માતા તન્વીએ એટલાન્ટિક મહાસાગરમાં -16 ડિગ્રી તાપમાનમાં 17 કલાક અને 42 મિનિટ સુધી તરીને ચેનલ પાર કરી હતી. તેમણે બ્રિટનના ડોવર શહેરથી 32 કિલોમીટર દૂર ફ્રાન્સના કેપ બ્લેન્ક નીજ સુધી તરીને જવાનું હતું, પરંતુ ભારે વમળો અને ઉછળતા મોજાના કારણે તેમને રસ્તો બદલવો પડ્યો હતો અને વિન્સેન્ટમાં ફ્રાન્સિસ કાંઠા સુધી પહોંચવા માટે વધારાના 10 કિલોમીટરનું અંતર કાપવું પડ્યું હતું. હવામાનમાં ફેરફાર થવાથી તેમના 3 સાથી પહેલાં જ પરત ફરી ચૂક્યા હતા. દરિયાના મોજાએ તન્વીને પણ 3 કલાક સુધી ઘેર્યા હતા, પરંતુ તેમણે દ્રઢ સંકલ્પ જાળવી રાખ્યો હતો. 29 જૂનલા મી પહાટે 3:30 વાગતા ડોવરચ્યા म्हणजे इंग्लंडच्या शोरवरून मी माझे इंग्लिश चॅनलची जर्नी सुरू केली. टोटल डिस्टन्स स्विमिंगचा 34 किलोमीटर्स आहे, म्हणून मी पाण्याचं तापमान 16 डिग्री होतं. रात्री पहाटे 3:30 वाजता म्हणजे इंग्लंडच्या पहाटे 3:30 वाजता मी सुरू केलं पोहायला. माझ्यासोबत बोट होती, माझी बोट माझा क्रू होता. तर क्रूमध्ये माझे पप्पा, माझा नवरा, माझे कोच आणि 2 पायलट खूप एक्सपिरियन्स्ड होते माझे, आणि आम्ही अशी जर्नी सुरू केली. आणि सुरुवातीचे 7 ते 8 तास हे खूप छान गेले. माझा स्पीडही चांगला होता. त्या दरम्यान जेलीफिशेस खूप चावले मला, म्हणजे जेलीफिशेसचं एकदम एक क्षणी मला 3-4 जेलीफिशेस चावून जायचे. आणि पण त्याच्यावर मी ओवरकम केलं. आणि 10 तासानंतर मला फ्रेंच शोर दिसायला लागलं, म्हणजे फ्रान्सची जी बॉर्डर आहे ती दिसायला लागली. म्हणून माझा आनंद खूप वाढला की आता मला लवकरात लवकर मी पोचेल. आणि अंदाजाप्रमाणे मी 15 तासाचं टार्गेट होतं माझं की 15 तासात मी फ्रान्सपर्यंत पोचायला पाहिजे. पण असं म्हटलं जातं की इंग्लिश चॅनल हे शेवटचा जो 30% जे आहे ते मेन इंग्लिश चॅनल आहे, तेव्हापासून तुमची ॲक्च्युली परीक्षा सुरू होते. आणि ती परीक्षाला याच्यासाठी म्हणता कारण की आपण विंड डिरेक्शन चेंज होते, म्हणजे अपोजिट असतो. पाण्याचा प्रभाव आपल्याला मागे खेचत असतं आणि आपण टुवर्ड्स शोर जात असतो. अशा प्रकारेने मी एका पॉईंटला आली आणि त्याला ड्रिफ्ट म्हणतात, म्हणजे ड्रिफ्ट होत होती माझी बोट आणि मी पण. तर मी एका ठिकाणी 3 तास स्विमिंग करत होती. तर हे खूप क्रिटिकल स्पॅन होता की मी पुढे जात नव्हती, पण जो माझा क्र्यू होता हे खूप सपोर्टिव्ह होते. म्हणून त्यांनी मला नेहमी सांगत गेले की अगं आता शोर जवळच आहे. म्हणून माझा हौसला एकदम बुलंद होता आणि मला ते जाणवलं नाही. पण मी पोचत नव्हती म्हणून मला वाटत होतं, म्हणजे माझ्या मनात भरपूर प्रश्न होते की मी पोचत का नाही. म्हणजे मला दिसत होतं समोर की कोस्ट आहे पण मी पोचत नाही आहे. या दरम्यान मला राईट हँडला माझा पेन एक्स्ट्रीम लेवलवर सुरू झाला, म्हणून मी पेन किलर्स घेतल्या, कारण की मला एनी हाऊ मला कम्प्लीट करायचं होतं. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये ऑलरेडी 16 तास झाले होते. आणि फायनली 3 तासानंतर वेव्स बदलल्या, म्हणजे विंड डिरेक्शन बदलली आणि मग आम्ही सेफ झोनमध्ये आलो. म्हणजे तो जो असतो तो सेपरेशन झोन असतो, दॅट इज द मोस्ट क्रिटिकल टाईम ऑफ एनी इंग्लिश चॅनल. आणि मग आम्ही शेवटचा 1 तास मग शोर दिसायला लागला. सनसेट होत होता, खूप सुंदर बीच शोर दिसत होता. आणि मग मी 1 तासात शेवटी इंग्लिश चॅनल कम्प्लीट केलं. असं करून मला 17 तास 42 मिनिट्स लागले कम्प्लीट करायला. आणि माझा सगळ्यात मोस्ट मेमोरेबल मुमेंट हा होता की जेव्हा मी फ्रेंच शोरला पोचली तर कम्प्लीट अंधार होता, पण तिकडची लोकं होती काही, ते माझं शूटिंग आणि व्हिडिओज काढत होते आणि ते इतकं एन्करेज करत होते की माझा पूर्ण थकवा तिथेच गेला. कम ऑन, ओ शी इज अन इंडियन, यू हॅव डन इट, वेलकम टू फ्रान्स. म्हणजे एका देशातून मी निघाली आणि पोहत दुसऱ्या देशात पोचली, याचा आनंद खूपच सुंदर होता. आणि माझ्यावर मी सगळ्यांना थँक्यू आहे, सगळ्यांचे ब्लेसिंग, सगळ्यांचे आशीर्वाद मला कामी आले आहेत आणि थँक्यू सो मच. તો આ સ્પર્ધામાં ભાગ લેવા માટે 15 ડિગ્રી સેલ્સિયસમાં 6 કલાક સુધી તરવાનું જરૂરી છે. તન્વીએ શિયાળામાં નૈનીતાલમાં 11 ડિગ્રી તાપમાનમાં ક્વોલિફાઇંગ રાઉન્ડ પૂરો કર્યો હતો. પછીથી તેમણે રિલે અને વ્યક્તિગત સ્પર્ધાઓમાં પસંદ કરાયા હતા.
રિલે ટીમમાં તન્વીની સાથે બે ભારતીય, એક અમેરિકન અને એક બ્રિટિશ તરવૈયા પણ હતા. તેઓએ 13-14 જૂન વચ્ચે યોજાયેલી રિલે સ્પર્ધામાં પણ સફળતાપૂર્વક પાર કરી લીધી હતી.